एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये सुंदरलाल बहुगुणांच्या नेतृत्वाखाली झालेल्या चिपको आंदोलन संपूर्ण देशाला माहिती आहे मात्र त्या चिपको आंदोलनाची पुनरावृत्ती होणार आहे आपल्या पुणे शहरामध्ये आणि निमित्त ठरलं आहे ते पुणे महानगरपालिकेने घाट घातलेल्या नदीसुधार प्रकल्पाचं या नदीसुधार प्रकल्पांतर्गत सहा हजाराहून अधिक वृक्षांची जी आहे ती वृक्षतोड होणार आहे आणि याच वृक्षतोडीच्या निषेधार्थ पुणे महानगरपालिकेकडून जो पर्यावरण दूत पुरस्कार देण्यात आला होता तो पुरस्कार देखील परत करण्यात आला आहे आपल्यासोबत प्रियदर्शने ताई करवे आहेत ताई देशाच्या इतिहासात पहिल्यांदा असं घडत असेल की वृक्षतोडीच्या निषेधार्थ पुरस्काराची वापसी आपण करतो आहे त्यानंतर चिपको आंदोलन देखील आपण करतो आहे काय भूमिका आहे पुणे महानगरपालिकेने जो नदी सुधार प्रकल्प हाती घेतलेला आहे त्या प्रकल्पामध्ये त्या प्रकल्पाचा जो डिटेल्ड प्रोजेक्ट रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये असं स्पष्ट म्हटलेलं आहे की एकाही झाड तुटणार नाही जी काही झाडं आत्ता नदी किनाऱ्यावरती आहेत ती सगळी सामावून घेऊन आम्ही प्रकल्पाची रचना केली आहे आणि ह्या दाव्याच्या जोरावरतीच त्या प्रकल्पाला एन्व्हायरमेंट क्लिअरन्स वगैरे मिळालेले आहेत असं असूनही काही दिवसांपूर्वी पुणे महापालिकेतर्फेच वर्तमानपत्रामध्ये एक नोटीस दिली गेली की आ, काही झाडं तोडली जाणार आहेत तर हरकती असतील तर नागरिकांनी कळवावं वगैरे तेव्हा आमचं सगळ्यांचं ह्याच्याकडे लक्ष वेधलं गेलं जे लोक पर्यावरणाच्या क्षेत्रात आम्ही काम करतोय पुण्यात आणि त्याच्यामध्ये जे डॉकेट वगैरे दिलेलं आहे ते बघितल्यावर असं लक्षात येतं आहे की सहा ते सात हजार झाडांची त्याच्यामध्ये नोंद आहे प्रत्यक्ष जागेवरती जाऊन बघितलं तर डॉकेटमध्ये दिलेली झाडांची माहिती आणि जागेवर असलेली झाड ही माहिती जुळत नाही तर अशा गोष्टी लक्षात आल्यावरती आम्ही त्याच्याबद्दल बोलायला सुरुवात केली महानगरपालिकेमधनं माहिती तर दिली जाते परंतु जेव्हा आम्ही विचारलं की तुम्ही म्हणताय याच्याऐवजी पासष्ट हजार झाडं आहे त्याचा प्लॅन कुठं आहे तर त्याच्यावर असं उत्तर मिळतं की कायद्यात आहे म्हणजे लावली जातीलच ना म्हणजे ह्याचा अर्थ अजून प्लॅनिंग तर काही केलेलं नाही आहे बरं ही झाडं तुटणार आहेत कशासाठी तर नदी सुधारमध्ये जो किनाऱ्यांना भिंती बांधल्या जाणार आहेत त्याच्यासाठी ही जागा वापरली जाणार आहे त्यामुळे त्याच्यावर नंतर जरी एक एक झाड असं त्यांनी असं खळं करून सिमेंटचं त्याच्यामध्ये जरी लावलं तरी जी एक नैसर्गिक परिसंस्था नष्ट होणार आहे त्याची तर भरपाई होऊ शकत नाही कारण झाड हे काही एकटं झाड नसतं त्याच्याखाली गवतं असतात झुडपं असतात त्याच्यावर वेली चढलेल्या असतात पक्षी तिथे असतात नदीच्या संपर्कात जे झाड असतं तिथे जलचरांचा उभयचरांचा साप वगैरे ह्या सगळ्यांचा तिथे वावर असतो हे सगळं तुटणार आहे त्यामुळे केवळ तुम्ही देशी झाडं तिथे एक एकटी अशी लाव लावणार आहात पहारेकऱ्यांसारखी एकामागोमागे एक त्यांनी काही जी न परिसंस्था नष्ट होणार आहे त्याची भरपाई होऊ शकणार नाही आहे त्यामुळे आणि विशेषत डी पी आरमध्ये हे म्हटलेलं असताना की जी आहेत ती झाडं तुटणार नाही असं असूनही जर हे होत असेल तर हे अत्यंत चुकीचं आहे आणि एकतीस मार्चला आम्हाला पर्यावरण दूत पुरस्कार मी आणि माझ्याबरोबर आणखी पण जवळजवळ वीस पंचवीस जणांना आम्हाला देण्यात आला पण आम्ही पर्यावरणासाठी जे सांगतो आहे महानगरपालिकेला ते ऐकून घेण्याची त्यांची कुठंच तयारी नाही आहे मग तो पुरस्कार आणि हार तुरे घेऊन त्याचा उपयोग काय आहे म्हणून आम्ही सगळ्यांनी असं ठरवलं की आपण हा पुरस्कार परत करूया निषेध म्हणून आणि त्यानिमित्ताने तरी महापालिकेला जाग येते आहे का हे पाहूया म्हणून आम्हाला हे टोकाचं पाऊल उचलावं लागलं आणि नागरिकांपर्यंत ही जी महानगरपालिकेतर्फे चुकीच्या गोष्टी ह्या केल्या जात आहेत त्या ते पोचावं ह्यासाठी एकोणतीस तारखेला चिपको आंदोलनाची साथ आम्ही दिलेली आहे तर लोकांनी जरूर आमच्याशी संपर्क साधावा याच्यातलं खरं खोटं पडताळून पाहावं स्वत आम्ही असं म्हणत नाही आहे की आंधळेपणाने आमच्यावर विश्वास ठेवा कागदोपत्री पुरावे आहेत हे सगळे पाहून तुम्हीच निर्णय घ्या कारण हा प्रकल्प अशा पद्धतीने जर पुढं रेटला गेला तर याच्यामुळे शहरामध्ये पुराचं पाणी शिरण्याचा धोका वाढतो आता क्लायमेट चेंजमुळे अतिवृष्टीचं प्रमाणही वाढणार आहे त्यामुळे पुराचा धोका उलट आणखी वाढत चाललेला आहे झाडं जितकी नष्ट होतील नैसर्गिक वनश्री तितका हीट आयलंड इफेक्ट वाढतो आहे आत्ताही आपण बघितलं तर पुण्याच्या पूर्व भागामध्ये चाळीस अंशाच्या वरती सातत्याने तापमान जातं आहे तर तिथली झाडी जर नष्ट झाली तर तिथे आणखी तापमान वर जायला लागेल आणि त्याचाही फटका शेवटी आपल्यालाच बसणार आहे त्यामुळे हे केवळ झाडं वाचवण्यासाठी किंवा पक्षी वाचवण्यासाठी नाही आहे तर हे आपल्याला स्वतःला वाचवण्यासाठी हे करणं भाग आहे असं आम्हाला वाटतं काही बेताळ टेकडीवरचा प्रकल्प असेल किंवा सुधारचा प्रकल्प असेल मोठ्या प्रमाणावर वृक्षांची तोड या ठिकाणी केली जाते पर्यावरणाची हानी होते पर्यावरण प्रेमी म्हणून या सगळ्याकडे कसं पाहतात आणि महानगरपालिकेला आता या निमित्तानं काय आव्हान करा वृक्षांची तोड होती हे भाग हा एक भाग झाला टेकडीच्या बाबतीत आणखी पण एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की पुण्याला जो काही भूजलाचा पुरवठा होतो आहे ग्राउंड वॉटरचा जो पुरवठा होतोय त्याचा खूप मोठा साठा हा वेताळ टेकडीच्या खाली आहे त्यामुळे तिथे कुठलंही बांधकाम केलं की त्या भूजलाला पण धक्का पोचणार आहे म्हणजे तिथे तर हा प्रश्न केवळ झाडं तुटत आहेत त्याची आम्ही भरपाई करू वगैरे इतपण तर नाही आहे ह्याच्या पुढे जाऊन आपलं बदल करता न येणारं असं नुकसान होणार आहे तिथे हा तिथला एक महत्त्वाचा भाग आहे ह्या सगळ्यामध्ये मला असं म्हणावंसं वाटतं आहे की नेवढं कॉन्क्रीटचं आकर्षण कशासाठी आहे म्हणजे ही एक कालबाह्य झालेली शहरीकरणाची संकल्पना आहे की जिकडे तिकडे तुम्ही चकचकीत कॉन्क्रीट डांबर ओतून सगळं साफ करा तथाकथित असं म्हणता येईल पण ही अत्यंत चुकीची कल्पना आहे आज आपण बघितलं तर परदेशामध्ये जिथे पूर्वी रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटचे प्रकल्प झालेले आहेत तिथे आता ते सगळे मोडून नद्यांना पुन्हा नैसर्गिक स्वरूपात आणण्यासाठी प्रयत्न चालू आहेत म्हणजे जा जागतिक पातळीवरती शहरांचा विकास कसा व्हावा ह्याच्या कल्पना खूप बदललेल्या आहेत एकविसाव्या शतकामध्ये त्यामुळे पुणे महानगरपालिकेने एकविसाव्या शतकात यावं त्यांच्या ज्या अर्बन डेव्हलपमेंटमध्ये काम करणारे लोक आहेत तिथले त्यांनी हे ह्या नवीन संकल्पना समजावून घ्याव्या का शहरं सायकलींच्यासाठी आणि चाल चालणाऱ्या लोकांच्यासाठी उपयुक्त अशा पद्धतीने का रचना होत आहेत पुढारलेल्या जगामध्ये हे आपण समजून घ्यायला पाहिजे त्यांच्या चुका करत करतच आपण तिथं पोचायचं कारण नाही आहे आपण त्या चुका टाळून पुढे जाऊ शकतो कॅमेरा विक्रांत सह संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी पुणे